नमस्कार, सी न्यूज लाइव महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पत्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहोत आणि आरोग्य केंद्राच्या आवारातील ज्या अडचणी गावकऱ्यांच्या मनामध्ये होत्या आणि या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आपल्या सी न्यूजच्या माध्यमातून आपण इथे बराच खुलासा करणार आहे आणि आज पत्रोट उप आरोग्यवर्धनी केंद्र इतका सुसज्ज बांधलेला आहे की या आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये जवळपास 41 गाव येतात आणि उपजिल्हा रुग्णालयाची व्यवस्था या आरोग्य केंद्रामध्ये आहे। आणि मात्र बांधकाम झाला तेव्हापासून कुठल्या ना कुठल्या विषयावर आरोग्य केंद्र हे चर्चेत राहतो आणि यामध्ये मध्यंतरी या आरोग्य केंद्राचे नूतनीकरण झालेलं आहे। मात्र काही दिवसातच त्या आरोग्य केंद्राचे धापोळेसुद्धा पडलेले होते, त्या संदर्भात सी न्यूजने बातमी लावलेली होती, त्या संदर्भात त्यांचीवाली चौकशीसुद्धा झालेली आहे। मात्र प्रसूती केंद्रावरून या आरोग्य केंद्राचे कुठले तरी विषय गावकऱ्यांच्या मनामध्ये भिडलेले होते आणि या आरोग्य केंद्राविषयी लोकांच्या मनामध्ये एक तीळ निर्माण झालेली होती। मात्र आता आपण वैद्यकीय अधिकारी गारटी मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रसूती केंद्र आपण चालू केलेलं आहे आणि यामध्ये दसऱ्याच्या दिवशीसुद्धा आम्ही प्रसूती घेतलेली आहे आणि आता कुठली अडचण नाही आहे। मात्र जे संबंधित जे आपले या अगोदर जे होत होते जे ऑपरेशन होत होते कुटुंब नियोजनचे ते मात्र आम्ही करायला तयार आहे। मात्र इथे जे काही साहित्याची व्यवस्था नसल्याकारणाने ते उपलब्ध आम्ही ते व्यवस्था करू शकलो नाही, परंतु जर आम्हाला साहित्य मिळाले तर ऑपरेशनसुद्धा होईल। मात्र इथे जे औषधसाठा एका आपण एका व्यक्तीची आपण मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा उपलब्ध नाही आहे आणि औषधसाठा उपलब्ध नसल्याकारणाने त्यांना इथून परत जावं लागते। मात्र औषधसाठ्यासाठी इथे जो DHO ऑफिस आहे, TMO ऑफिस आहे, या अनेक ऑफिसला यांनी पत्रसुद्धा दिलेलं आहे, मात्र त्यांना औषध न मिळता त्यांना परतावे लागते, कारण औषधसाठा तिथे उपलब्ध असला तर यांना मिळतो। मात्र वारंवार हे करूनसुद्धा इथं औषधसाठा उपलब्ध नाही आणि नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो। मात्र रुग्णकल्याण समिती जी आहे, रुग्णकल्याण समिती पाठीवरती आहे आणि रुग्णकल्याण समिती आणि जिल्हा परिषदचे सदस्य किंवा वरिष्ठ जे पदाधिकारी असतात त्यांनीसुद्धा याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा गावकऱ्यांनी केलेली आहे आणि आपल्या गावाला जास्तीत जास्त औषधसाठा कसा उपलब्ध होईल त्याच्याकडे त्यांनी ध्यान द्यायला पाहिजे। आणि इतके मोठे आवाढव्य आहे आणि या परिसरामध्ये जवळपास 41 गाव या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात आणि या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची हेळसाळ होत राहतो। मात्र त्यांना औषधीसाठा आणि जे डिलेवारीसाठी आतापर्यंत ज्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या अडचणी दूर व्हावा अशी त्यांची मागणी होती। मात्र आता वैद्यकीय अधिकारी गारटे मॅडम यांनी सांगितले की कुठलीही अडचण नाही आणि आता डिलेवारी आम्ही सुरळीत चालू केली आहे। डिलेवारी होत तर काय विषय? आता प्रेग्नेंसी आहे तर बाबा औषध नाही, त्याच्यापाशी जे ब्लड कमी झालं त्याची सुविधा नाही आहे, म्हणजे आम्ही बाहेर जाऊ काय त्या दवाखाना एवढा मोठा PHC पत्रोटमध्ये दवाखाना आहे त्या PHC तुम्हाला औषध उपलब्ध नाही तर मग हे दवाखाना बांधला कशाला? प्रसूती इथं झाली आहे का? हां, ते व्हायचे आहे ना, सहा महिने चालू आहे, आता ब्लड कमी असल्या नंतर मग आम्हाला भेटत नाही, वेळेवरचे उपचार होत नाही, असे अनेक कारणं आहेत। औषधाचा साठा नाही आहे का? हां, औषधं नाही आहे, त्याबद्दल बाहेरून तुम्हाला लिहून देतो, बाहेरून बोला। आता बाहेरून कोण आणणार? कुठले आहे तुम्ही? पत्रोट इथलेच आहे, आम्ही दवाखाना सरकारीत करून राहिलो, पहिली प्रसूती झाली तर सरकारीमध्ये झाली अमरावतीले। ते तर म्हणतात सर्व औषध आहे, सर्व डिलेवरी इथंच होतं। नाही भाऊ, मला त्रास होऊन राहिला, मी तशी कंप्लेंट करणार होतो, आता अचानक तुम्ही पत्रकार लोक आहे त्या कारणाने आम्ही इथपर्यंत आलो। आमची समस्या आहे ती की बा आम्हाला वेळेवर औषध उपचार होत नाही त्या कारणाने त्याच्यामुळे। हां, किती वाजता आले तुम्ही इथं? आम्ही इथं 10 आलो, आम्हाला इथं आशा वर्करने 10 बोलावलं होतं, आम्ही इथं 10 आलो, आता इथं 10:30 ते 10:45 वाजले तरी आम्ही बसलो, असे उपचार होत नाहीत इथं बरोबर, व्यवस्थित नाही। तुम्ही काहीतरी याच्यावर कारवाई करू शकता, असा एवढा मोठा PHC दवाखाना असून इथं कोणते उपचार होत नाही अशी आमची इच्छा आहे। आपल्यासोबत पत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा गारटे मॅडम त्या आहेत। बऱ्याच दिवसापासून मॅडम आपली जे PHC संदर्भात जे प्रसूती केंद्र आहे, सुरुवातीला आपल्या आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती होती, ऑपरेशनसुद्धा होत होते महिलांचे कुटुंब नियोजनचे, मात्र आता इतकं दवाखाना बांधूनसुद्धा प्रसूतीची व्यवस्था नाही आहे आणि बरेचसे लोक बाहेर ठिकाणी येतात आणि मामूली किरकोळ आजारासाठी त्यांना म्हणजे उपचारांना रेफर केला जातो अचलपूर रुग्णालयात।
असे लोकांची व्यथा आहे आणि त्यांनी बरेच सांगितले की प्रसूती केंद्र इथे लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. मध्यंतरी एक डिलेवरी आली होती, ते ॲटोमध्ये प्रसूती झाली होती, त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना रेफर केलं होतं. या संदर्भात तक्रारी सुद्धा झाली होत्या. मात्र आता प्रसूतीचा एक विषय चालू आहे, प्रसूती केंद्र तात्काळ चालू करावा, कारण सर्व व्यवस्था असताना सुद्धा डॉक्टर लोक प्रसूती केंद्र का चालू करू नये हे त्यांचं मला म्हणणं आहे. तसं काही नाही, इथं डिलेवरी सुरू आहे. आम्ही डिलेवरी जे जे बी येते आम्ही घर करायला लागले, जे आमचे जेवढा होत खूपच क्रिटिकल पेशंट असते जे आमच्याकडे होत नाही, ते जे जेव्हा सर्जन मेडिसिन आणि ॲनेस्थेसिओलॉजिस्ट ते पाहिजे त्याला तेच पेशंटला रेफर होत आहे. आता इथं डिलेवरी सुरू आहे, आम्ही डिलेवरी करायला लागले. दसराच्या दिवस पण आम्ही डिलेवरी केलेला आहे. ते सगळं मतलब असंच रॉंग इंटरप्रिटेशन लोकांमध्ये पसरलेलं आहे की डिलेव्हरी होते म्हणून. तसं काही नाही, आम्ही ॲक्टिव्हली डिलेवरी घेत आहे आणि आम्ही सुरू करत आहे. डिलेवरी झालेलं आहे. मंथली डिलिव्हरी जर आपल्याला निघतं जे जे पेशंट आम्ही येते आम्ही करायला लागले. आमचे पूर्ण सहकार आहे लोकांमध्ये. जे पेशंट यायला लागले आम्ही डिलेवरी करायला लागले, आम्ही व्यवस्थित करायला लागले. काही तांत्रिक अडचण नाही, नाही काही अडचण नाही. आम्ही डिलेवरी करत आहे, सुरू आहे डिलेवरी. आपल्या सीनियरच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता की लोकांनी आपल्याला जर डिलिव्हरी केंद्र इथे चालू आहे आणि प्रत्येक नागरिकांना आव्हान आहे किंवा आपल्या केंद्रामध्ये डिलिव्हरी व्यवस्थित होते त्यामुळे तुम्ही येथे घेऊ शकता. हो, आतापर्यंत काही मिसअंडरस्टँडिंगमुळे ते झाले असेल की सुरू नाही डिलिव्हरी म्हणून. आता तर मी सांगत आहे मी माझं की सगळं आता डिलिव्हरी सुरू आहे, आम्ही आत्ता पण डिलिव्हरी करत आहे. दसऱ्यामध्ये पण आम्ही डिलिव्हरी केलेलं आहे. तुम्ही सगळं निश्चिंत होऊन इकडे येऊ शकता डिलिव्हरी करायला. आमचा पूर्ण पीएचसी सहकार करते आणि डिलिव्हरी करते. मॅडम, इथे एक रुग्ण मिळालेला आहे. इथं औषधीचा साठा उपलब्ध नाही. 6 महिन्याचे जे गर्भधारणी महिला आलेली आहे आणि त्यांना औषधीचा साठा नसल्या कारणाने ते तात्काळ भरलेली आहे. औषधीचं साठाही त्यांचं असं म्हणणं आहे. ते काय होते ते वाटून वेळी भेटत नाही आम्हाला. जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही देऊन टाकते. पेशंट रोड खूप असल्यामुळे काहीला मतलब 20 पेशंटमध्ये 1-15 पेशंटला ते साठा भेटते. म्हणजे औषध उपचार भेटते, 1-5 पेशंटला भेटत नसेल. ते वरतून सप्लाय कमी असल्यामुळे आम्ही ते काही 1-2 पेशंटला भेटत नसेल. त्यामुळे आता पुढील आपण साठ्यासाठी ओडीओच्या ऑफिसला वारंवार करत राहता का? हो, आम्ही दर हफ्ते जाऊन त्यांना औषधी मागतात, सगळं करतात, घेऊन येते. आणि आमचे जे पूर्ण औषधी सहकार आहे ते सगळं पेशंटला देते. काही एका 1-2 पेशंट सुटले तर ते औषधी नसल्यामुळे आम्ही देत नाही. त्यामुळे तसं काही नाही, आमचे पूर्ण औषधीचं पण हे आहे. जे भेटते ते लोकांना आम्ही देते. आपल्या वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गारटे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता इथे कुठलंही प्रॉब्लेम नसून आपल्या परिसरातील आणि गावातील सर्व प्रसूती केंद्र इथे चालू झालेलं आहे आणि सुरळीत चालू आहे. त्यामुळे कुठेही आपण जिल्ह्याच्या ठिकाणी या अजिंठा तालुक्यात सुरुवाती प्रथम आपल्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावा. त्याच्यानंतर आपण जर डिलिव्हरी इथंच करतो असं त्यांनी सांगितलं. क्रिटिकल असला तरच आपण चंदूर रुग्णालयात पाठवतो.